अरे हो ना भावा, खरंच भेटून राहिले ना पैसे. असा कुठं असते का बे? अरे हो ना भावा. तुला कोण सांगितलं? मले रमशाने सांगितलं ना. अरे आहेत का मिस्त्री? अरे कोण रमेश आहे क्या? अरे आना बाबा आना है ना. अरे काय करून आले बा मिस्त्री? अरे बकरा बांधने गेले, डावे बनवा राहत मग. काय म्हणते धंदे पाणी काय म्हणते? सच्ची बात बताओ तेरे को रमेश, ये कोरोना की वजह से सब धंधे पानी चौपट हो गए यार. पूरे के पूरे चौपट हो गए, मतलब पूरा नॉलेज निकल गया धंधे पानी मेरे बस. और अजो लेज बेकार परिस्थिति झाली ना. अरे परिस्थिति का छोड़ दे रे रमेश, देख वो आज ना कल सुधर जाएंगी. लेकिन सबसे बुरी बात क्या हो गई मालूम है? इंसान का इंसान के ऊपर से भरोसा उड़ गया. एक दूसरे को शक की निगाह से देख रहे लोग. करेक्ट है, एकदम बरोबर राजू. मतलब जैसे एक कुत्ता दूसरे मोहल्ले में जाता और वहां के कुत्ते कैसे उसको शक की निगाह से देखते, ऐसी हालत हो गई. मतलब कुत्ते से बदतर हो गई इंसान की जिंदगी अभी. बोल. एकदम बरोबर राजू. कर छोड़ दे, तू कैसे आया था इधर? हाँ मी सीधा पॉइंटवर येतो मिस्त्री. अरे बोल ना बाबा. ते सांगा ते मांग कडक लॉकडाऊन होतो तर त्या टायमाले बाहेर पडल्यावर पोलीस दंडे गिंडे मारिले पहिले है ना, तर त्या टायमाले तुम्ही अकोटले गेलते काय? अरे अटर. अरे किसने बोला तेरे को ये? अरे कुछ भी बात कर रहा है क्या बटे? अरे मैं तो मेरे घर में था. पागल हो गए का? मैं जाऊँ अकोटत भगोट हट. नहीं नहीं काय झालं, आपल्या गावात जरा चर्चा चालू होती का बा, त्या टायमाला तुम्ही आकोडले गेलते आणि मग पोलिसनं तुम्हाला धरलं आणि बम सुताळलं, बम पजाळलं, झोडपे मारले. खरं काय? एक बात बताओ तर गो रमेश, अपने गाव के लोगों को कुछ काम धंदा आई नहीं क्या? वो वहाँ खाली पीले बैठे रहते, वहाँ फुसके छोड़ते रहते, अब बाकी लोगों को सुनते रहते, हंसते रहते. नॉलेज तो किसी को है ही नहीं है. तेरे को मैं चैलेंज बोलूँ? चैलेंज के साथ बोलता हूँ मैं. अरे दंडे खाना दो दूर, मेरे आंग को किसी ने हाथ भी लगा के दिखाना उसका पूरा नॉलेज निकाल लूंगा मैं एक की झटके में. बोले तो हाँ हाँ. कद्दू मिस्त्री बोलते मेरे को मजा आ गया क्या? कुछ भी बात कर रहा बड़े. अरे बाप रे. अच्छा म्हणजे तुम्ही अकोटले गेलेच नाही? अरे नाही रे हट. नाही म्हणाल तुम्ही अकोटले गेले असान तर मग बा थोडा तुमचाच फायदा होईल, त्या हिशोबाने आल तुम्ही तुमच्या इकडे. मतलब? मतलब कसं आहे काय, चीन कडक लॉकडाऊनमध्ये पोलीसचे दंडे खाल्ले, त्याला गव्हर्नमेंट पैसे देणार आहे म्हणे काही. नाही काय झालं, मी अकोटले गेलतो का नाही हा, तर तिथं तहसीलमध्ये गेलतो तर मग तिथं पांडेपा आणि ते साहेब लोक चर्चा करत होते का बा असा असा नियम आहे गव्हर्नमेंटचा. काय फायदा ना, म्हणजे तुम्ही गेलेच नाही म्हणता आणि तुम्ही दंडे खाल्लेच नाही म्हणता. नाही मतलब रमेश ऐसा नाही आहे, मैं गए नाही था ऐसा नाही आहे. मग गया था? मैं गया था ऍक्च्युली, मैं कम के वास्ते गया था. लेकिन मैं गया था तो वहाँ कैसे पुलिस के नॉलेज में आ गया मैं, तो उन्होंने मेरे को ऐसे दो दंडे ऐसे मार दिया ऐसे. अच्छा दोनों से खा ले तुम्हें? हाँ मतलब ऐसे समझ ले ऐसे अदर कच्चे. अदर कच्चे म्हणजे असे प्रॉपर नाही खाल्ले तुम्ही? हो प्रॉपर का क्या मतलब होगा अभी? नाही नाही कसं आहे त्याचं म्हणणं असं होतं का बा, जैन जैन प्रॉपर झोडपे खाल्ले त्याईले पर झोडपा पैसे भेटणार आहेत. तुम्ही हलकेच खाल्ले म्हणता ना, मग काय? अरे हलके खा गे बाबा, हलके काय गे, पुलिस का डंडा हलके राहते का? अरे बेटा तो पूरा नॉलेज निकाल लेते ना एक ही झटके में. लटच राहते तो आहे ते बरोबर. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही दोन झोडपे खाल्ले है ना, तर मग 500 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला 1000 रुपये भेटायला पाहिजे है ना. 1000 रुपये? नाही मतलब असं असं खाली दोही नाही खायते म्हणे, और भी खायते. नाही नाही असं 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 नाही मिस्टर, असं नाही चालणार. तुम्ही का नाही मले नीट आठवून सांगा का तुमने कित्ते झोडपे खाय और किधर किधर खाय? किधर किधर का क्या मतलब है? नाही कसं आहे तिने काय केलं, गव्हर्नमेंटने एक तिचा असा रेट फिक्स केला, म्हणजे
का बा समजा पाठीवर झोडपा बसला असीन तर मग 500 रुपये झोडपा आहे. असं पोट्र्या गिट्र्या मांड्या बिंड्या तिकडे असेल तर मग 200 रुपये झोडपा आहे. आणि असा असा हातागीतावर असन तर मग 100 रुपये झोडपा आहे. मतलब गव्हर्नमेंट का काम पुरा नॉलेज के साथ रहता है रे. अरे मग गव्हर्नमेंट होई ना ती. मग एक बात बता कि ऐसा ऐसा मतलब ऐसा बराबर ऐसा सीट के ऊपर झोड़पा बैठा तो मतलब समझन तू किधर के ऊपर झोड़पा बैठा तो उसके कितने मिलते बोले 50 रुपये झोड़पा बस खाली 50 रुपये क्यों कस रहते थे तो एकदम नरम भाग रहे थे कि नहीं नरम टीचर झोड़पा बसला का टूट फूट का ही होत नहीं हड्डी नसते की नाही त्याच्यामुळे रेट त्याने फिक्स केले 50 रुपये. अरे बाप रे बाप यार मानना पड़ेगा गवर्नमेंट को. मतलब पूरे नॉलेज के साथ प्लानिंग बनाया है ना. मतलब पूरा पूरे बॉडी का स्टडी करके उन्होंने रेट फिक्स किए मतलब है ना. हाँ अरे गवर्नमेंट हो ही ना. अरे ये एक मिनट मेरे को थोड़ा डाउट हो रहा है. मेरे को एक बात बता ये गवर्नमेंट अभी काय को देंगे पैसे क्यों. मतलब नहीं कसा है का ज्या वेळेस झोडपे देणं मारले त्यावेळेसची परिस्थिती जो अलग होती ना वेगळी परिस्थिती होती. सगळे जण कावले होते परेशान झालेले होते. त्या आळसट्ट्यात आपलं पोलीस आहे 2-4 झोडपे मारले. पण कसं झालं त्याच्या बाद त्याला असं वाटलं का बा अरे आपण हे बरोबर नाही केलं. आणि काय झालं का आता ते दंड वसूल करून आले ना जे मास्क वापरत नाही जे इकडे तिकडे थुकतात बिकतात त्याच्यापासून दंडही वसूल करून राहिले. आणि काही समाजसेवी संस्था आहेत तेही पण पैसे देऊन राहिले. तर आता तिच्याजवळ झाले पैसे जास्त जमा. तिला आठवले का बा अरे काही लोक आले आपण विनाकारण दंडे मारले आहे का नाही. तर ते लेवा नुकसान भरपाई म्हणून आपण थोडे थोडे पैसे दिलेले पाहिजे. तर त्या हिशोबाने त्यांना असं वाटप चालू केलं असं आहे ते. अच्छा हाँ उनको भी लगाऊंगा यार इनको बेफालतू में मार दिए ये वो ऐसा करके. अभी देख अभी ना मैं तेरे से झूठ नहीं बोलूंगा रमेश कसम से. मतलब मैं गया था अकोट तो तेरे को बताया मैं कि वहाँ पुलिस के मैं नॉलेज में आ गया तो मेरे को ना पीठ के ऊपर 4 दांडे पड़े. पीठ के ऊपर 4 और ऐसे मांडी पोटरे वटरे ऐसे मतलब 6 डंडे वो पड़े. हाँ ऐसा असं सांग ना मग मिस्तरी राजू काही. तुम्ही तर राजू नाहीच म्हणत होते. अरे मेरे क्या मालूम भावा इसके पैसे मिलने वाले. तू पूछेगा मैं हाँ बोल दूंगा. बेफालतू में अपनी बेइज्जती कौन करेगा. मतलब पूरे नॉलेज में आ जाऊंगा ना मैं गाँव के. अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही अशी 4 आणि 6 अशी झोडपे खाल्ले तर मग पहा तुम्ही आता समजा पाठीचे 4 म्हणजे 2000 रुपये थे आणि मांड्यापोटराचे 6 म्हणजे 12-1200 रुपये थे समजा. तसे तुम्हाला 3200 रुपये भेटायला पाहिजे टोटल मिस्त्री. लेकिन इसके लाभार्थी कैसे चुनेंगे वो क्या करना क्या पडेगा आपने वो. काही नाही ते आपलं अकोटच्या तहसीलमध्ये जायचं आणि तिथं अर्ज द्यायचा का बा शिशे करण्यासाठी जोडपे खाल्लेले आहेत म्या. हां पण ते रिशूट कॉपी घे जा रिशूट तिले म्हटलं. रिशूट ले लू मग उसका. और ते काही नाही आधार कार्ड जोडायचं मग त्याला. वो तो बराबर आहे. मतलब आधार कार्ड की सिवा तू किसका नॉलेज ही बढ़ता नहीं आजकल. हा तेरे को बताऊ मैं उस टाइम पे इतना काचकुच कर रहा था मैं वो आधार कार्ड निकालने के लिए. तो अरे कैसे कैसे मैंने निकाल लिया अब काम में आ गए थे यार. अच्छा हो गए निकाल मग पावर रहे जो. जब लो अच्छा मेरे को एक बात बता इतना सब करने के बाद पैसा आ जाएगा डायरेक्ट. मतलब नाही हो मिस्त्री अहो गव्हर्नमेंट होय ना ते. एवढ्यात होत असते काय. अरे बापरे और क्या क्या लगेगा फिर उसको. ए बाय म्हणजे काय आहे का अजून म्हणजे झेरॉक्स लागतील ना सगळ्या. त्या इलेक्ट्रिक बिलाची झेरॉक्स ते राशन कार्डाची झेरॉक्स त्याच्या बाद तुमचे वोटर लिस्ट आय डीची झेरॉक्स आणि तुम्ही 4th पास असाल तर 4th टी सी 10th असाल तर 10th बर्थ सर्टिफिकेट 10th टी सी आणि मग कोतवाल बुकाची नक्कल 7-12 उतारा त्याची झेरॉक्स त्याच्या बाद बँकेचं पासबुक त्याची झेरॉक्स आणि एखाद्या खेळागेळात भाग घेतला अशी तर मग त्याचं एखादं सर्टिफिकेट असं लागेल ते. अरे उत्तम अरे खेल का काय को ना उसको सर्टिफिकेट. अभी तुम्ही घेतलंय काय खेळात भाग कोणते. हा
अम्मा लेना ना मैं ये यार रनिंग कॉम्पिटिशन में फर्स्ट आया था मैं हो गया म्हणजे असं गावातच होतं का तालुका बिलुका तालुका नाही पुरे डिस्ट्रिक्ट मे ओ टाइम पे पुरे डिस्ट्रिक्ट मे फर्स्ट आया था मैं अरे बाप काय सांगता रनिंग म्हणजे धावाच्या शर्यतीत भाग घेतला तुम्ही डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्ट अरे रजो वांदे झाले उसमें काय का वांदे आहे नाही कसं आहे गव्हर्नमेंट विचारणं तुम्हाला का तुम्ही रनिंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट येईल माणूस आहे आणि पोलीस जेव्हा तुम्हाला दंडे मारून राहिले होते तर तेव्हा तुम्ही पयाले का म्हणून नाही तिथंच काऊन उभे राहिले मग उसके माँ के कटकट मतलब ऐसा भी पूछेंगे क्यों अरे मग गवर्नमेंट होय ना थे छोड़ते का थे उसका जिक्र नहीं करूंगा ना मैं रनिंग कंपटीशन का सर्टिफिकेट दिखाऊंगा ही नहीं मैं बस नहीं नहीं ऐसा कैसा अरे डिस्ट्रिक्ट लेवल ले आले ना फर्स्ट तुम्हें हाँ वो तो डिस्ट्रिक्ट में फर्स्ट आया था मैं हाँ मैं कसा रहते डिस्ट्रिक्ट ची यादी जी आहे ना थे पहिलेच पोहोचून जाते गव्हर्नमेंटचं असते ना ते मग मतलब यार ये गवर्नमेंट का पूरा पक्का नॉलेज रहता है ना गवर्नमेंट है ना ते समझे विचार ल तो तुम्ही कम नहीं पहले तो काय सांगणार तुम्ही हाँ ठीक है ना ठीक है देख मैं उनको बोल दूंगा कि देखो मैं पक्का देशवासी हूँ अब मैंने गलती किया है तो सजा भी मैं भुगतूंगा इसके लिए मैं वही खड़ा रहा मैंने मार खाया मैं वहां से भागा नहीं ये बराबर जम था मिस्त्री ये पॉइंट एकदम बराबर है ऐसा तुम इमोशनल करके करो हाँ मी तो म्हणतो मिस्त्री त्या इमोशनल चे 500 रुपये तुम्हाला असेच देऊन टाकतीन ते अलग से हाँ म्हणजे गव्हर्नमेंटले आवडते ना इमोशनलले आवडते गव्हर्नमेंटले रमेश मेरे को एक बात बता अब इन्होंने सबूत मांगी है तो मैं क्या दिखाऊंगा नहीं उस टाइम पे क्या हुआ था कि ये दो चार दिन निशान थी मेरे पीठ के ऊपर छोड़ पे गए लेकिन अभी कहाँ से लाऊं मैं बाप रे नहीं सबूत तो थे मांगना रहा है मिस्त्री मिस्त्री तुम्ही एक काम करा तुम्ही कहीं एक दंडा आना म्हणजे असा पोलीस चराय दे की नहीं त्या टाइप मध्ये एक तसाच एक दंडा आना आणि भाभीच्या हातात द्या आणि भाभीकडून झोडपे खाऊन घ्या जेवढे पाहिजे तेवढे खाऊन घ्या एक दोन जास्त खाले तर तेवढे तुम्हाला बिल्डिंग जास्ती मेरी बीबी मेरे को डंडे से मारेगी ये उमर में आणि झालं मारला मारले लगे अकोटले जा तहसीलदार दाखवा हे बा हे हाय सबूत आणि हे माझा अर्ज दणकण काम होऊन जाते ताबडतोब अच्छा आहे तेरा प्लॅनिंग मैं क्या सोच रहा रमेश ये स्कीम के अंदर ना मैं तेरे को 20-25 हजार रुपये दिल ही देता बाबू कुछ कह कैसा है कि मेरे पास डंडा है पुलिस वाला ही है एकदम तेरे पेट के ऊपर पैर के ऊपर नरम भाग के ऊपर ऐसे दंडे बिठा लाना रपारप रपारप का 25 हजार का बिल तो ऐसे ही निकल जाएगा तेरे को हाँ अरे नहीं नहीं पापा नहीं नहीं अरे रमेश आ जा रहा हाँ तब तू मिस्टर को उल्लू बना रहा कि तू हाँ ये ना समझेगा मेरे को आ जा असा आमचा रमेश कोणीला मी उल्लू बनवते मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा भारतीयचं भरीत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं आहे आमच्याशी जुळून राहा म्हणजेच गावाशी मातीशी जुळून राहा सबस्क्राईब करा भारतीयचं भरीत आणि मजा घ्या.